फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी गच्चीवरच फुलपाखरांसाठी बाग बनविली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे 600 अधिक फुलपाखरांचा जन्म झाला. ही बाग तयार केली आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील जैव विविधता विभागाचे प्रमुख फुलपाखरू संशोधक डॉक्टर अंकुर पटवर्धन यांनी. डॉक्टर पटवर्धन यांनी 2020 मध्ये फुलपाखरू गार्डन तयार केले. त्यानंतर फुलपाखराचा अभ्यास करून त्यांनी नोंदी ठेवल्या. मी हे फुलपाखरांसाठीच बाग करायला कोरोना काळात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी 2020 सुरुवात केली. साधारण पहिले 3-4 महिने मला हे सगळं हॅबिटॅट डेव्हलप करायला गेले. आत्ता या ठिकाणी आज आपल्याला 7-8 जातीची फुलपाखरं दिसत आहेत, ज्याच्यामध्ये ब्लू टायगर आहे, प्लेन टायगर आहे, लेमन पॅन्झी आहे, कॉमन लाईम आहे, कॉमन मॉर्मोन आहे, टेल्ड जे आहे, अशी आत्ता जातीची फुलपाखरं इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. जीवनमान हे फुलपाखराच्या प्रजातीनुसार बदलतं आणि काही फुलपाखरं हे कमी कालावधीसाठी जगतात, काही फुलपाखरं ही जास्ती कालावधीसाठी जगतात, म्हणजे 5-6 महिने, काही 2-3 आठवडे जगतात. आत्तापर्यंत मी साधारण 1000 जास्ती फुलपाखरांचा जन्म इथे झालेला पाहिला आणि सुमारे 50 फुलपाखरांच्या जाती इथे येऊन गेल्या. म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळ्या जर सांगायचं झालं तर पायोनियर होतं, कॉमन गल होतं, टॉनिक ऑस्टर होतं, रेड पिरो होतं, अशी अनेक प्रकारच्या फुलपाखरं इथे येऊन ब्रीड करून गेली.